सातारा जिल्ह्यातील सर्व घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। शिंदे फडणवीस सरकार धुमधडाक्यामध्ये गणेशोत्सव साजरा करणार असल्याचे नामदार शंभुराज देसाई यांनी सांगितलं आहे। पाहूया सविस्तर या बातमीमध्ये। शिंदे फडणवीस सरकार यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितलं आहे। डॉल्बीला आवाजाची मर्यादा ठेवून न्यायालयाचे आदेश पाळून उत्सव साजरा करावा असं सांगत मर्यादेच्या आवाजाचे उल्लंघन झाल्यास पोलीस कारवाई करतील असं देखील त्यांनी सांगितलं आहे। सध्या मंत्रिमंडळाचा पहिला छोटा विस्तार झालेला आहे। मंत्रिमंडळाची संख्या रिक्त असून पुढील विस्तारात महिलांबाबत बदललेले चित्र पाहायला मिळेल। मी 35 वर्ष राजकारणाच्या धंद्यात आहे। शिवसेनेचा दसरा मेळावा हा थोरल्या शिवसेनेचा होईल आणि ती थोरली शिवसेना आम्हीच असू असे सांगत मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आम्ही आहोत असं उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितलं आहे। शांतता कमिटीची बैठक झाली, त्याच्यामध्ये डेसिबल मोजलं गेलं। आपण आता जे बोलतोय त्यात बी 62 डेसिबल आलं आणि स्पीकर लावल्यानंतर ते 85 वर जात आहे, तर मग कशी परमिशन मिळणार? म्हणजे साधं बोलण्याला बी डेसिबलचं उल्लंघन होत आहे। आता हे बघा, ह्याच्यामध्ये न्यायालयाच्या आदेशाचं पालन करणं प्रशासन म्हणून आमचं जबाबदारी आहे। आम्ही तर ते न्यायालयाच्या आदेशाच्या बाहेर जाऊ शकत नाही। आता म्हणून म्हणलं की त्याच्या बाबतीतली खात्रीशीर तपासणी त्यावेळी सुद्धा करू आणि एवढंच वन लाईन त्याचं उत्तर आहे। आनंदात, उत्साहाच्या वातावरणात, धुमधडाक्यात सगळं आलं। साताऱ्यामध्ये परिस्थिती बघून निर्णय घेऊ साहेब। सातारा परिस्थिती बघून निर्णय घेऊ साहेब। तुम्ही म्हणताय सातारा जिल्ह्याचं तुमच्याकडे पालकत्व, परिस्थिती बघून निर्णय घेऊ। माझ्या तोंडात काहीतरी घालू नका। मी काय म्हणले, परिस्थिती बघून निर्णय घेऊ। इतर जिल्ह्यामध्ये चालतीय डॉल्बी, तर साताऱ्यामध्ये बी ती चालली पाहिजे असं सगळ्या युवकांचं। आपल्या बघा, इतर जिल्ह्यात गेले की ते जिल्ह्याचे लोक म्हणतात सातारा जिल्ह्यात चालते, सातारा जिल्ह्यात आले की म्हणायचं कोल्हापूर सांगलीला चालते। प्रशासनाला सगळ्यांना युनि म्हणजे एक एक सारखे इन्स्ट्रक्शन गव्हर्नमेंटचे असतात। आमचं एवढंच म्हणणं आहे की हे शिंदे साहेबांचं आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार जसं धुमधडाक्यात दहीहंडी उत्सव मुंबईमध्ये साजरा झाला, तशाच पद्धतीने धुमधडाक्यात ग्रामीण भागात गणेशोत्सव साजरा होईल। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, शिंदे साहेबांनी कालच भूमिका स्पष्ट केलेली, अजून दसरा मेळाव्याला अवकाश आहे, त्यामुळे साहेब जे म्हणले तेच आमचं म्हणणे, अजून अवकाश आहे, आगे आगे देखो। छोटा आत्ताशी ताई छोटा विस्तार झालेला आहे पहिला, अजून खूप मंत्रिमंडळातली संख्या रिक्त आहे, त्यामुळे नक्कीच CM साहेब, डेप्युटी CM साहेब पुढच्या विस्तारामध्ये हे जे चित्र आता दिसतंय ते बदललेलं पाहायला मिळेल आपल्याला।